नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. मनपाच्या वतीने शहरात मालमत्ता सर्वेक्षणाला वेग. महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाला वेग आलाय. जुन्याच दरानुसार मालमत्तांची पुन्हा मोजमापे होऊन पुनर्मूल्यांकन केले जात आहे. आतापर्यंत 1818 मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातील 525 मालमत्तांच्या क्षेत्रात तब्बल 30% वाढ नोंदवण्यात आली आहे. नगर शहरात सध्या 1,32,000 मालमत्ता आहे. त्यातील बहुतांशी जुन्या मालमत्तांना सुमारे 20 वर्षांपूर्वी निश्चित केलेल्या मोजमापानुसार कराची आकारणी सुरू आहे. महापालिकेने मालमत्ता करात वाढ केली नसली तरी अस्तित्वातील मालमत्तांची नव्याने मोजमापे नोंदवण्याचे काम सुरू केले आहे. अनेक मालमत्तांच्या जुन्या नोंदीतील मोजमापे व सध्याची परिस्थिती यात मोठी तफावत आहे. त्यामुळे खाजगी संस्थेमार्फत शहरात सर्वेक्षण करून मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे. खाजगी संस्थेने आतापर्यंत 1818 मालमत्तांचे सर्वेक्षण केले असून त्यातील 525 मालमत्तांच्या जुन्या क्षेत्रात सुमारे 30% वाढ नोंदवण्यात आली आहे. इतर मालमत्तांची नोंद सुरू आहे. दरम्यान सर्वेक्षण पूर्ण होण्यास वर्षभराचा अवधी लागणार आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.